नवी मुंबईतील लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदमला अटक। नवी मुंबई पोलिसांच्या नावाला कदमने कायमा फासला। नवी मुंबई सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना 4 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले। बेलापूर शहाबाज गावातील इमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर महेश कुंभार यांच्याकडून लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे। बेलापूरमध्ये शहाबाज गावात चुलईमध्ये इमारत दुर्घटना घडली होती। या प्रकरणात जबाबदार म्हणून विकासक महेश कुंभार याच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी लाचखोर सतीश कदम यांनी दिली होती। त्यातून वाचायचं असेल तर 50 लाख रुपये द्या अशी मागणी केली। तडजोडी अंती 18 लाख रुपये देण्याचे मान्य झाले। विकासक महेश कुंभार यांचा मुलगा अजय कुंभार याने 23 सप्टेंबरला 12 लाख आणि 27 सप्टेंबरला 2 लाख रुपये दिले होते। त्यानंतर मंगळवारी 8 ऑक्टोंबरला रात्री 10:30 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या उलवे येथील राहत्या घरी अजय कुंभार हा 4 लाख रुपये देण्यास गेला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आधीच रचलेल्या सापळ्यात अडकला। पथकाने लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना 4 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले। ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।